काय सांगा ना पवार साहेब आमचे सर्वोच्च नेते पवार साहेबांनी सांगितल्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर आम्ही कुठली प्रतिक्रिया देत नाही ते आमची पार्टीची भूमिका ती आमची सगळ्यांची भूमिका चार दिवस राजीनामा नाट्यामुळे संपूर्ण राज्यभर तो विषय आमच्या दृष्टीने संपलेला आहे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे त्याच्यात आता काही चर्चा करण्याचं कारण नाही पवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली प्रेस कॉन्फरन्स मध्ये साहेबांनी जे सांगायचं ते सांगितलेलं आहे काल पवार साहेब बारामतीत पण आपल्याशी बोललेले आहेत त्याच्यामुळे जे साहेबांचं मत ते आमचं सगळ्यांचं मत ना ते महाविकास आघाडी पहिली पण आमची होती कालही होती आजही येऊन उद्या राहणार आहे त्याच्या संदर्भामध्ये आमच्या सगळ्यांची कामं चाललेलीच आहे या संदर्भामध्ये सगळ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे मी स्वतः ट्विट केलेलं आहे मी स्वतः प्रेस नोट काढलेली आहे मी तुम्हाला पुन्हा पत्रकार मित्रांना सांगतो कालही पवार साहेबांनी सांगितलं की अजित सन पत्रकारांचा मला मी कामाचा माणूस आहे मी सकाळी तुम्ही ज्यावेळेस उठलेले नसता तेव्हा मी कामाला लागलेलो असतो हे तुम्हालाही माहिती आहे त्याच्यामुळे हे तुम्ही तेच मुद्दे विचारून तुमचाही वेळ घेता आणि माझाही वेळ घेता त्याबद्दलची पूर्णपणे जे काही घडलं ते मीडियाने दाखवलं त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून मीटिंग घेतलेली तुम्ही दाखवली नंतर आम्ही सगळेजण जाऊन पवार साहेबांना सिव्हिल रोकला भेटून साहेबांना सगळं जो काही ठराव केलेला तो दिला त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यावर पवार साहेबांनी कार्यकर्त्यांच्या नेतेगणांच्या बाकीच्या सहकाऱ्यांच्या शब्दाला मान दिला आणि पवार साहेबांनी स्वतः जी भूमिका स्वीकारलेली होती ती भूमिका त्यांनी बदलली त्यांनी सगळ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला या सगळ्या गोष्टी झाल्या ना पुन्हा पुन्हा तेच काय आम्ही आमचं काम करतोय सगळेजण आपापल्या कामामध्ये आता हे घडलं त्या तुम्ही काही दाखवत असता ते घडल्यानंतर माझी काही कामं होती ती करून मी रात्री पुण्यात आलो तुम्ही सांगितलं दादा दिल्लीला गेले त्याच्यानंतर पुण्यातून मी पहाटे सकाळी लवकर उठून माझी दौंडला रमेश अप्पाथोरात अप्पासाहेब पवार वैशाली नागवडे काय त्याचं वीरधवल जगदाळे वगैरे या सगळ्यांच्या बरोबर माझ्या मीटिंग ठरलेल्या होत्या कारण मला त्यांना वेळ देता आला नव्हता म्हणून मी दुपारपर्यंत त्यांच्याबरोबर सगळ्या मीटिंग केल्या त्यांनी मार्केट कमिटीचं सगळं सांगितलं इतर काही दौंडचे प्रश्न होते ते मी सगळे समजून घेतले आणि त्याच्यानंतर मी कर्जतला गेलो कर्जतची मी माझी सगळी कामं केली त्याच्यानंतर मी रात्री बारामतीला आलो आज सकाळी बारामतीत तुम्ही बघताय अजूनही माझे बरेचसे कामं आहेत ते करणार आज मुक्काम बारामती उद्या सकाळी जाणार कोरेगावला माझ्या कोरेगावला कार्यक्रम आहेत मेळावे आहेत ते सगळे करून दुपारनं मी सातारला जाणार आहे नाही दुपारी सातारला एक अजून कार्यक्रम आहे हरीश पटके साहेबांचा का कुणाचा तरी आहे माझ्या आता लक्षात नाही संध्याकाळी आमची रयत शिक्षण संस्थेची 9 तारखेच्या आदल्या दिवशी एक मीटिंग असती आम्ही सगळे प्रमुख लोक साहेबांच्या बरोबर बसतो आणि चर्चा करतो वर्षभराच्या 9 तारखेला तो कार्यक्रम होईल त्याच्यानंतर फलटणला मी रामराजेंचा काहीतरी 75वा कार्यक्रम घेतलेला आहे 10 तारखेला मी उस्मानाबादला आहे मला वाटतं लातूरला आहे 11 मी नाशिकला आहे 12 मी पुण्याला आहे संभ्रमाचं वातावरण का निर्माण केलं जातं ते तुम्ही प्रश्न विचारता म्हणून केले जात त्याच्यामध्ये ज्यांना माझे काम बघवत नाही ज्यांना मी जे काही करतो त्याच्याबद्दल काहीतरी मनामध्ये असतं जे आमचे अतिशय आमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत ना मनापासून प्रेम करणारे लोक ते माझ्याबद्दल संभ्रमाचं वातावरण तयार करतात त्याच्याबद्दल पवार साहेबांनी सांगितलं उद्या पुन्हा काय रे तेच प्रेस कॉन्फरन्स नाही ते तिथं भुजबळ साहेब प्रेस कॉन्फरन्स मध्ये होते अरे वेड्या 25 जण आम्ही त्या कमिटीमध्ये होतो पवार साहेबांना भेटायला गेल्यानंतर पवार साहेब आम्हाला असं म्हणले की आता त्यांचे कलिग म्हणून प्रफुल्लभाईंनी हजर राहावा नंतर जयंतराव प्रांताध्यक्ष म्हणून त्यांनी त्या ठिकाणी हजर राहावा नंतर आमचे एक आमदार केरळचे आलेले होते त्यांनी केरळचे प्रतिनिधी म्हणून हजर राहावं एक आमदार काहीतरी आमचे नॉर्थ आमदार नाही
एक आमचे नॉर्थ मधून आलेले होते पीसी चाको, त्यांना चारचं विमान होतं त्याच्यावर ते निघून गेले म्हणून ते एक हजर राहिले। असे ठराविक लोक तिथे हजर होते। सगळ्यांना प्रेस कॉन्फरन्स घेताना चार पाच खुर्च्या असतात, त्याकरता साहेब म्हणले बाकीचे तुम्ही येऊ नका, साहेबांचा आदेश शिरसा बनते त्याच्यामुळे बाकीचं आलं नाही। काही गर काय अडचण कर्नाटक मध्ये गेलेले आहेत, मला काय करायचं? मुख्यमंत्री कुठं गेलेत काय गेले, मुख्यमंत्री कुठं गेले त्यांच्या वॉचवर मी नाहीये। तुम्ही जसं माझ्या वॉचवर आहे तसं मी कुणाच्या वॉचवर नाही। माझं काम चाललंय, माझी पुढेही 1 वाजता मीटिंग होती, आता वाजले 1:30, मला आता पुढच्या कार्यक्रमाला जायचंय, त्याचे किती कामे मला करू द्या। आपले काही विद्यार्थी मणिपूरमध्ये अडकलेले आहेत, आपले विद्यार्थी मणिपूरमध्ये अडकलेले आहेत, त्या संदर्भामध्ये विरोधी पक्ष नेता या नात्याने मी स्वतः राज्याच्या प्रमुखांना उपप्रमुखांना पत्र दिलेलं आहे की तुम्ही ताबडतोब त्या विद्यार्थिनींना कसं आणायचं। मी लेखी पत्र दिलेलं आहे, ते पत्र पण पब्लिश झालेलं आहे आणि मी माझं काम म्हणजे मला जी काही अडचण वाटत होती ती त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे। आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वाटल्यास सेंट्रलच्या लोकांशी बोलावं किंवा मणिपूरच्या संबंधित वरिष्ठांशी बोलावं आणि सुरक्षित परिस्थिती सुरक्षित प्रमाणे त्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये आणावं। मी त्याच्यात ही पहिली जिनं ऑलिम्पिकमध्ये काय ती जेव्हा मेरी कोम तिचं पण मी काल रात्री हे बघितलं, स्टेटमेंट बघितलं, ती म्हणाली की लवकरात लवकर सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्टेट गव्हर्नमेंटनी ह्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि जे काही आत्ता मणिपूर पेटलेलं आहे ते कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करावा। मला वाटतं तिथं मिलिटरी पण मोठ्या प्रमाणावर दिलेली आहे आणि मधल्या काळामध्ये असं माझ्या कानावर आलं, मला वस्तुस्थिती माहिती नाही, तिस्ता क्षणी गोळ्या घाला अशाही प्रकारचे आदेश तिथं दिले गेलेले होते। जे पेटवापेटवी करतात, जे कायदा सुव्यवस्थेचा परिस्थिती हाताबाहेर घालवत आहेत अशांच्या करता। संजय राऊत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत असा दावा नितेश राणाने केला, मला नाही मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही। राज ठाकरेंना मिमिक्री शिवाय दुसरं काय जमतं? मिमिक्री करणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे, त्यांना जनतेने नाकारलेलं आहे। त्यांनी पाठीमाग एकदा इलेक्शन मध्ये ते बाहेर पडल्यावर 14 आमदार निवडून आणले, दुसऱ्या टर्मला त्यांचा 1 आमदार निवडून आले, ते पण आमच्या जुन्नरच्या सहकाऱ्यांनी शरदराव सोनवण्यांनी त्यांचं तिकीट घेतलं म्हणून ती एवढी एक पाठी लागली। नंतर आता कल्याणचे एक आमचे सहकारी निवडून आलेले आहेत ना, त्यांच्याबरोबर जे बहुतेक होते काही लोक सोडली तर बाकी सगळे लोक त्यांच्यापासून दूर गेलेले, त्याच्यामुळे त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याच्या ऐवजी त्यांना अजित पवारवर मिमिक्री करणं आणि अजित पवारचं व्यंगचित्र काढणं ह्याच्यात त्यांना समाधान वाटतं। ह्या ज्यातनं ते समाधानी होत असतील तर त्यांना शुभेच्छा। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे TV, सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा।